नमस्कार मित्रांनो मी आहे पल्लवी आणि सध्या वाळवणीचे काम सुरू झालेले आहेत वाळवणीचाच प्रकार म्हणजे खिचे पापड तांदळाचे कसे बनवायचे तर खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने अगदी सविस्तर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही न स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा खूप सोपी रेसिपी आहे आता शहरांमध्ये उन्हाचा प्रॉब्लेम असतो म्हणजे जे अपार्टमेंटमध्ये राहतात त्यांनी कसं बनवायचं तर या पापडाला खिचे पापड जे आहे त्यांना उन्हाची गरज नसते तुम्ही हे फॅनच्या हवेला सुद्धा वाळवू शकता कारण घर घरामध्येच हे सावलीमध्ये बसून तुम्ही खिचे पापड बनवू शकता कारण हे पटकन वाळले जातात आणि सर्वात सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे जे खेड्यांचे लोक असतात त्यांच्याकडे कुठेही वाळवण घालण्यासाठी ऊन असतं किंवा मग काहींना स्वतःचे घर वगैरे असल्यास तेही वाळू घालू शकतात पण जे अपार्टमेंटमध्ये असतात त्यांना खूप गच्चेचा प्रॉब्लेम असतो त्यांच्याकरिता ही रेसिपी खूप उपयुक्त आहे तर असे खुसखुशीत मस्त दुप्पट फुलणारे हे खिचे पापड कसे बनवायचे आज आपण ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मी सविस्तर तुम्हाला शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही न चुकता नक्की शेवटपर्यंत पहा तर हे तळल्यानंतर दुप्पट फुलतातच त्याचबरोबर खायला पण खूप छान चवदार लागतात आणि ठिसूर पण होतात त्याचबरोबर हे जर बराच वेळ असं तळून ठेवलं तळल्या तळ्या थोडे तेलकट दिसतील पण तळून ठेवल्यानंतर एक दोन तासांनी पाहिजे बिलकुल ऑइली दिसत नाही जसं गव्हाची पापडी ज्वारीची पापडी तुम्हाला तेलकट दिसते थोडीशी गव्हाची पापडी थोडी अलगत तेलकट दिसते पण जे तांदळाचे खिचे पापड आहेत ते बिलकुल तुम्हाला तेलकट दिसणार नाहीत म्हणून खूप चांगली रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर आता या ठिकाणी आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तुमचा वेळ न घेता तर काय करायचे रेशनचे तांदूळ स्वच्छ एक दोन पाण्याने धुवायचे फॅनच्या हवेला किंवा मग उन्हात वाळवले तरीही चालतं छान वाळवून घ्यायचे एक दिवस हवेला पण वाळवले तरीही वाळतात हे तांदूळ वाळवल्यानंतर गिरणीमधून छान दळून आणायचं आपण जसं पीठ दळून आणतो तसं पण काय करायचं जी छोटी गिरणी असते त्या गिरणीमध्ये दळून आणायचं आणि इतर कुठल्याही पिठाचा घास येऊन द्यायचा नाही म्हणजे पापड आपले पांढरं शुभ्र येतात तर आता हे एक किलो मी तांदूळ दळून आणलेले आहेत म्हणजे माझं एक किलो पीठ आहे तरीही मी तुम्हाला आता वजनी मापाने न सांगता तुम्हाला इथे मी कोणत्याही एखाद्या भांड्याच्या मापाने कसं मापून घ्यायचं किती पाणी घ्यायचंय ते सांगते आता तुम्ही इथे तुम्हाला ग्लास असेल तर ग्लासने मोजू शकता वाट्यांनी मोजू शकता कुठल्याही भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्यायचंय आता माझ्याकडे हे एक किलो पीठ आहे तर माझं हे जे पातेलं आहे हे दीड पातेलं पीठ मी इथे घेणार आहे तांदळाचं म्हणजे दीड पातेलं भरलंय आता जेवढं पीठ भरलं इथे हलक्या हातानं भरायचं बरं का दाबून भरायचं नाही हलक्या हाताने पीठ भरून घ्यायचंय तर हे जवळजवळ दीड पातेलं पीठ आहे घेतलेलं मी जेवढं तुम्ही पीठ घेतलंय तेवढंच इथे पाणी घ्यायचंय म्हणजे तुम्ही दोन ग्लास पीठ घेतलं तीन ग्लास घेतलं तर तेवढंच तीन ग्लास दोन ग्लास पाणी घ्यायचंय वाटीचं माप असेल तर वाटीच्या मापाने तर आता हे पीठ घेतल्यानंतर आपण गिरणीमधून आणल्या आणल्या डायरेक्ट वापरायचं नाही एकदा गाळून चाळून घ्यायचं त्यामध्ये एखाद दुसरं गिरणीतले जे इतर पीठ दळलेले असतात त्याचे एखाद दुसरे कण आलेले असतात ते बाहेर आपल्याला काढता येतात चाळण्याच्या सहाय्याने आता हे पीठ मी छान गाळून घेतलेलं आहे आता पीठ गाळल्यानंतर आपल्याला ही कडई लागणारे पाणी ठेवण्यासाठी पण त्या अगोदर ते कडई शेवटी लागणारे आपल्याला जेव्हा ते पीठ ऑफ वाफळून घ्यायचे त्यावेळेस पण त्या अगोदर आपल्याला एक मोठ्या आकाराचं भांड लागणार आहे आता इथे स्टीलचं चा पातेले चालल किंवा मग ॲल्युमिनियमचं असेल तेही चालतं किंवा मग मोठ्या आकाराची कढई असेल तीही चालती पण मोठं भांड घ्या शक्यतो म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल आता जेवढं पीठ घेतलं तेवढं पाणी घातलंय पण इथे जर तुम्ही स्टीलच्या पातेलाचा वापर केला तर स्टीलचं पातेलं खूप जाड बुडाचं असेल तरच वापरा माझं पातेलं जाडबुडाचं आहे म्हणून मी घेतलंय आता त्यामध्ये पाणी उकळे आणायची चांगले पाण्याला उकळी आणायची म्हणजे एकदम कडक गरम करायचंय आता कडक गरम केल्यानंतर त्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आता तुम्ही तुमच्या पिठानुसार मीठ घालायचे आणि त्यामध्ये घालायचे जिरे आता जिरे पण आपल्याला पाण्यामध्येच घालायचे उकळे आल्यानंतर घालायचे तर या ठिकाणी जिऱ्याचा फ्लेवर तांदळाच्या पापडांना खूप चांगल्या प्रकारे येतो खूप चवदार पापड लागतात तर बरेच जण तीळ घालतात पण तिळाऐवजी जिरे वापरले तर तांदळाच्या पापडाला जास्त चव येते तर आता आपण गॅस बंद केलाय कडकडीत पाणी उकळलेलं आहे आता जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते संपूर्ण पीठ या पाण्यामध्ये घालायचं एकाच वेळेस पीठ घालायचे जेवढं पीठ घेतलंय तेवढं पीठ एकाच वेळेस घालायचंय थोडं थोडं करून मिक्स करू नका डायरेक्ट पीठ अगोदर सगळं टाका आणि नंतर मग काय करायचं आपल्याला बेलण्याच्या साह्याने सर्व पीठ मिक्स करायचंय इथे चमचा वगैरे घेऊ नका कारण व्यवस्थित पीठ मिक्स होत नाही असं बेलन ना घ्या किंवा मग एखादी रवी वगैरे असेल लाकडाची तर त्या रवीच्या काठीने जरी तुम्ही मिक्स केलं तरी चालतं तर हे अशा प्रकारे पीठ मिक्स करून घ्यायचे कारण खूप कडकडीत पाणी गरम केलेलं आहे अजून सुद्धा त्याच्या वाफा निघतायत म्हणून आपल्याला हात तर लावता येणार नाही ना म्हणून असं बेलण्याने छान पीठ मिक्स केले पूर्ण मिक्स आहे आणि असं पाच ते दहा मिनट छान झाकून ठेवायचं म्हणजे ते पीठ जे आहे ते छान जेवढं वाफ आहे गरम तेवढ्या वाफेत थोडस वाफळून निघेल अजून सुद्धा हे पीठ गरम आहे पण पाच दहा मिनिटं झाकल्यानंतर ते बरंच वाफळतं म्हणून झाकून ठेवायचंय आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता याला काय करायचंय एखादी जाड पिशवी घ्यायची किंवा पन्नी घ्यायची कपडा असेल तुमच्याकडे जाड तर कपडा पण चालतो पण खूप जाड लागतो किंवा मग खताची पिशवी असेल तिला स्वच्छ धुवायचं तिचा थोडासा कपड्यासारखा का आकार काढून घ्यायचा आणि त्यामध्ये पण हे चोळून घेतलं पीठ तरीही चालतं किंवा मग अशी पॉलिथिन घ्यायची जाड पण काय होतं पॉलिथिनला घाम येतो पण माझ्याकडे दुसरं काही नव्हतं आणि पॉलिथिन वापरलेली पण चांगली नसते गरम गरम याच्यात म्हणून तुम्ही काय करायचं शक्यतो जाड कपडा वगैरे पिशवी पाहायची दुसरी त्यामध्ये असं पीठ घालायचं आणि हे हाताला चटके बसतात म्हणून नॅपकिन टॉवेल घ्यायचा किचनचा आणि त्याच्या साह्याने याला छान तिंबून घ्यायचं जसं आपण पीठ भिजवतो तसं पूर्ण एकजीव मिक्स करायचंय आणि पूर्ण छान मळून घ्यायचंय शक्य होईल तेवढं चांगल्या प्रकारे मळा त्यामध्ये गुठळी एक सुद्धा राहिली नाही पाहिजे आता मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला काढायचं आता याची एक प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे दुसरी प्रोसेस पण आपल्याला तशाच प्रकारे करायचं आता पीठ मळल्यानंतर आपल्याला हे अजून उकडायला ठेवायचे तेव्हाच खिचे पापड छान लाटता येतात आणि खायला पण छान ठिसूर होतात तर हे छान पीठ मळून झाले आता काय करायचं याचे छोटे छोटे गोळे करायचे तुमच्या आकारानुसार तुम्ही कसलेही गोळे करू शकता आणि एखाद्या असं खाली कढई ठेवायची कढईत पाणी घालायचं त्यावरतून अशी एखादी चाळणी किंवा ताट प्लेट असेल ती प्लेट ठेवायची आणि यामध्ये गोळे करून ठेवायचे आणि ही वापरून घ्यायचे आपल्याला तर तुमच्याकडे अशी चाळणी वगैरे नसेल तर तुम्ही हे इडली पात्रामध्ये पण हे पीठ म्हणजे उकडून घेऊ शकता इटली पात्राची एक प्लेट लावली तरीही चालतं बाकीचं सर्व पीठ मग असे छान छोटे छोटे गोळे करून त्यावरती ठेवायचं आणि पंधराचे पंधरा ते, ते वीस मिनिट एकदा उकळी आल्यानंतर कमी गॅसवर छान वापरून घ्यायचे पीठ चांगल्या प्रकारे वापरल्यानंतर पापड हे लाटायला खूप सोपे जातात पटकन लाटले जातात तर हे आपले खिचे पापड बनवायला खूप सोपे आहेत रेसिपी पण खूप सोपी आहे जरी तुम्ही नवीन बनवत असाल तरीही बिलकुल तुमचे पापड बिघडणार नाहीत तुटणार नाहीत आणि खायला पण छान लागतील फक्त एकदा रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही जर एकदा हे पापड बनवले तर दरवर्षी तुम्ही हे पापड बनवताल कारण खूप सोपी रेसिपी आहे पाहिल्या आपल्याला अवघड वाटते पण काहीच अवघड नाही रेसिपी डबल एकदा तुम्ही एक, एक वेळेस व्हिडिओ पहा डबल एकदा पहा रेसिपी चांगली लक्षात आली तुमच्या की बनवायला खूप सोपं जातं आता हे मी जे गोळे करून ठेवलेत वाफळायला ते आपल्याला पंधरा वीस मिनटं छान वापरून घ्यायचेत तोपर्यंत तो डिंक भिजू घालायचं इथे एका वाटीमध्ये कारण खिचे पापड लाटायला इथे तेलाचा वापर तुपाचा वापर करायचा नाही डिंकाच्या पाण्याचा वापर करायचा म्हणजे खिचे हे दोन तीन वर्ष चांगले टिकतात तुम्ही जर तेलाचा वापर केला ते तर ते काणकट होतात म्हणून डिंकाचं पाणी वापरायचंय तर तिकडं आपलं पीठ वाफळेपर्यंत आपण छान डिंक बारीक आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आहे म्हणजे छान डिंक भिजल्या जातो नाहीतर मग तुम्हाला अख्खा टाकायचा असेल तर सकाळी थोडंसं लवकर भिजत ठेवायचं आहे मी बारीक केला होता म्हणून पटकन तो भिजला गेलाय छान पाणी तयार झालंय आता इकडे आपले जे वाफळायला पीठ ठेवलेलं होतं ते पण चांगलं वाफळलं असेल आपण चेक करून पाहूयात तो चेक चे आ, तर चेक करायला म्हणजे कसं समजायचं हे पण बघण्याची गरज नाही तुम्ही फक्त कमी गॅसवर उकळी आल्यानंतर पंधरा वीस मिनटं लावून ठेवा चांगल्या प्र प्रकारे हे पीठ उकडलं जाईल आता हे उंडे तयार झालेले आहेत आपण खाली काढून घेऊयात आणि त्याला परत एकदा आपल्याला जी आपण पहिले प्रोसेस केली तर तीच करायचे एवढंच थोडंसं हार्ड आहे पण एकदा बनवल्यानंतर हो पीठ हे पापड लाटायला खूप सोपे जातात तर काय करायचं हे उंडे पातेल्यामध्ये काढलेत मी त्याच आणि याला असं फोडून घ्यायचंय म्हणजे पीठ मळायला सोपं जातं खूप गरम असल्यामुळे हे हात लावायला आपल्याला जमत नाही आता हे चांगल्या प्रकारे फोडून घेतलेत मी चमच्याच्या साह्याने आता त्याच कॅरीबॅगमध्ये मी परत हे पीठ घातलंय आणि परत एकदा तीच प्रोसेस आपल्याला छान चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचे तुम्ही जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढे चांगले पापड तुमचे तयार होतात आता पीठ मी चांगल्या प्रकारे मळून घेतलंय पाच दहा मिनटं आता हे पीठ काढायचंय आणि आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आता आपलं पीठ इथे पूर्णपणे तयार झालेलं आहे खिचे पापडचं तर खिचे पापड बनवता वेळेस काय करायचं परत असे छोटे छोटे गोळे करता वेळेस चांगलं पीठ मळून घ्यायचंय आपण जसं पापड बनवतो त्या पापडांना कसं पीठ चांगलं कुटलं जातं तर कुटायची गरज नाही पण कोळपाट वरती असं चांगलं हाताने चोळून चोळून घ्यायचं म्हणजे पापडाचे जे, जे काट आहेत ते चिरणार नाहीत आता तुम्ही डायरेक्ट पीठ घेताल मळ त्याला असं चोळणार नाहीत आणि पापड बनवायला लागतात तर त्याचे काट चिरतील म्हणून काय करायचं हाताने चांगला उंडा चोळून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे लाट्या करायच्या आता आता पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसेही लाटू शकतात तर आता पापड कसे लाटायचे ही खूप मेन प्रोसेस आहे आता बऱ्याच जणांना हे खिचे पापड लाटता येत नाहीत तर खिचे पापड लाटायला काय करायचं खाली कोळपाटवरती अगोदर ढिंकाचं पाणी लावून घ्यायचंय बेलण्याला पण ढिंकाचं पाणी लावायचंय छान गोल लाटी करायची आणि मस्त खिचे पापड असे एकाच डायरेक्शनमध्ये लाटायचे तर म्हणजे पुढं लाटायचे किंवा मग माँग मागे पोळीसारखं मागे पुढे बिलकुल खिचे पापड लाटता येत नाहीत खिचे पापड तसे बनवायचे नाही समोरच लाटायचे किंवा मग मागेच लाटायचं असं करायचं आणि दुसरी प्रोसेस म्हणजे असं बॅग घ्यायची खालतून वरतून आणि प्लेटने प्रेस करायचं तर हे पापड मला आवडत नाहीत कारण कारण खूप जाड होतात आणि जाड पापड हे मला बिलकुल आवडत नाही तर बरे हे बरेच जण हे अशी प्रोसेस ट्राय करतात पण मला आवडत नाही मला लाटूनच आवडतात कारण मस्त पातळ पातळ हा पापड लाटला की खूप चांगला ठिसूर होतो त्याचबरोबर हलका हलका लागतो आणि दुसरी प्रो तिसरी प्रोसेस म्हणजे मशीन असेल तुमच्याकडे तर मशीननेही तुम्ही हे पापड बनवू शकता जे बटाटा पापड बनवायला मशीन वापरतात लोक ती मशीन पण याला वापरू शकता तर हे बघा चांगल्या प्रकारे पापड लाटले जातात अलगत निघतात सुद्धा कडा सोडून घ्यायचा आणि नंतर पापड अलगत उचलायचा हे पा चांगल्या प्रकारे पापड आलेले आहेत बिलकुल काट चिरलेले नाहीत तुम्ही जर उंडा चोळला नाही चांगला तरच काट उलतात असे काट उलत नाहीत आणि वाफळल्याला आहे चांगलं पीठ म्हणून छान पापड येतात तरी बघा मस्त पापड मी घरामध्येच लाटलेत आणि आता गॅलरीमध्ये ठेवलेत उन्हासाठी थोडेसे आणि मस्त वाळून चांगले कडकडीत पापड तयार झालेले आहेत आणि चवीला तर छान लागतातच एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे जर ऊनच येत नसेल गॅलरीमध्ये तर तुम्ही हे रात्रभर जरी फॅन खाली पापड वाळायला ठेवले तरीही पापड छान कडकडीत कर वाळले जातात याला उन्हाची पण गरज पडत नाही पण काय करायचं फॅन खाली जरी ठेवले तर एखाद दुसरं ऊन द्यायचं चांगला चटका एक दोन तासाचा तरी चांगला चटका द्यायचा म्हणजे वर्षभर तुमचा पापड बिलकुल खराब होणार नाही आणि मस्त टिकून राहतो वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पण हे पापड चांगल्या प्रकारे टिकतात आता तुम्हाला पापड तळून पण दाखवते पापड दुप्पट फुलतो आणि ठिसूर पण खूप चांगल्या प्रकारे होतो कारण आपण हे पापड जे आहेत ते चांगले वाफळून वगैरे घेतलेले आहेत म्हणून छान फुलतात आणि ठिसूर पण होतात तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी आहे व्हिडिओ थोडासा माझ्याकडून मोठा झाला पण काही हरकत नाही पण रेसिपी तर मी सविस्तर शेअर केलेली आहे कारण काही नवीन असतात पापड बनवायला थोडक्यात जर माहिती दिली तर त्यांना त्यांची रेसिपी चुकती म्हणून थोडासा माझ्याकडून व्हिडिओ मोठा झाला काहींना पटकन लक्षात येतं थोडक्यात सांगितलेलं पण काही जणांना खूप सविस्तर सांगावं लागतं म्हणून व्हिडिओ थोडा मोठा झाला बरं का तर हे पहा मस्त कडकडीत आवाज येते कुरकुरीत आणि पापड पण खूप चांगला ठिस्टूर झालाय आणि चवीला पण खूप भारी लागतो नक्की एकदा रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज रोज पाहायला भेटतील मस्त खा स्वस्थ राहा आनंदी राहा आणि उन्हाळ्याची मज्जा तर वाळवणीनंच येते नाही तर मग उन्हाळा म्हणजे काय हे सुद्धा बऱ्याच जणांना कळत नाही असे कामं जर केले तरच आपल्याला उन्हाळा जाणवतो बरं का बाय बाय